लवकरात लवकर स्वतंत्र घर घे. घरी आल्यानंतर जर तू सागर डोळ्यासमोर आला ना. नाही, ती जबाबदारी माझी. सागर तुझ्या समोर येणारच नाही. जिथे आम्ही त्याच्याशी नातं तोडलं तर तुझा प्रश्न येतोच कुठे. तिथे कळलं की गुंजनला घेऊन, गुंजन म्हणजे सरगमची मुलगी, तिला घेऊन ती गोव्याला गेली. गोव्याला? गोव्याचा पत्ता काय मला शोधता नाही आला. माझ्या मते सागर सुद्धा गोव्यालाच गेला असणार. जो माणूस आपल्यासाठी काही करतो तो नंतर कधीतरी ते आपल्याला ऐकून दाखवतोच. भविष्याचा विचार करूनच आपली मान शर्मेनं कुणासमोर खाली जाता कामा नये असंच वागायचं असतं हेच शिकवत आलो ना मी तुम्हाला आजवर. गेली 30 वर्ष तुम्ही बँकेत प्रामाणिकपणाने नोकरी केली, काय फळ मिळालं त्याचं? खोटा का होईना, पण लाचखोरीचा आरोप तुमच्यावर झाला और तुम्ही घरी बसला. तिच्यासारखी दुष्ट बाई माझ्या आयुष्यात मी पाहिली नाहीये. काय झालंय? काय जागृती, तिने जागृतीचा खून केलाय आणि हा खून जर का माझ्या मम्मानी केला असेल तर मी गप्प कशी बसू? तुला खरं काय खोटं काय काही माहिती नाहीये. काहीतरी बोलशील आणि नसत्या प्रकरणात अडकशील. ज्योती म्हणतीये की फिल्म इंडस्ट्री मधल्या मुलाशी तिला लग्न करायचं नाहीये. तो त्या सरगम रावशी कनेक्टेड आहे. मग एवढं सगळं असताना ज्योती कसं काय तयार होईल लग्नाला? श्वेता, काय गरज होती हा गाव पान करण्याची? तर पूनम द्याला विचारतेस माझ्या दादाशी लग्न करशील का? अरे दादा, मला वाटलं ती हो म्हणेल कदाचित. पण तुझ्या एक लक्षात आलं का, ती नाही देखील म्हणाली नाहीये. अरे, तिच्या मनात तुझ्याबद्दल सॉफ्ट करणार असू शकतो. हे बघ, उगाचच तर्क वितर्क लढून माझं डोकं पिकू नकोस. मी तुला आधी सांगितलं होतं ना की मी लग्न करणार नाही. नाही म्हणजे नाही. कशाला आगोपणा करलास? बर बाबा, चुकलं चुकलं, माझं चुकलं, बस. मलाच मिनीला काळजी असते. हे बघ, कोण आहे ते बघ. दादा, तुला भेटायला कोणतरी आलाय. कोण आहे? या. नमस्कार सर. तुम्ही? माफ करा साहेब, प्रियांना जरुरी होत. बसा. नको साहेब, वो बस बर. लांबून आला आहात, बसा, थकले असतात. पिता पाणी. बसा. मोनिका, काय चालवलंयस तू? कशाचं? अगं, तुझ्या मम्माच. तुला असं वाटतंय ना की जागृतीचा खून तिनेच केलाय? हो. अगं, मग त्याबद्दलच विचारते मी. ज्योती, मला काहीच कळत नाहीये. आणि आता काकूंशी बोलल्यावर तर मी अजूनच कन्फ्यूज झाली आहे. हे बघ, माझ्या मम्मानी खून केलेला आहे हे मी नाही सिद्ध करू शकत ग, कारण तसे पुरावेच नाहीयेत माझ्याकडे. मग ह्याच विचारावर ठाम राहा आणि गप्प बस. ओके.
बरं ज्योती, तुला बघायला तो समीर पणशीकर येणार होता ना? हो. मग? पण मला तो आवडला तरी मी माझं मत मांडणार आहे. मत? सागरचं हे असं झालेलं पाहून फिल्म इंडस्ट्रीच्या माणसाशी मी लग्न करणं अशक्य आहे. तुला माहितीये, सागर समीरची खूप स्तुती करत होता. बाबांनीही समीरची बाहेरून माहिती काढली आणि ज्यांनी ज्यांनी त्याच्याबद्दल सांगितलं त्या सगळ्यांनी चांगलंच मत व्यक्त केलं. मान्य आहे मला. मला सांग मोनिका, एखाद्या पुरुषाला सुपारीच्या खंडाचंही व्यसन नसेल याचा अर्थ त्याला बाईचंही व्यसन नसेल असा अर्थ लावायचा का? अगं सागरला कोणतं व्यसन होतं सांग ना मला. तो कधी दारू प्यायला नाही, सुपारी खाल्ली नाही, तरी सुद्धा या चमचमत्या दुनियेत राहून सरगमरावच्या नादाला लागलाच ना तो. आणि ह्याचे सगळे परिणाम आपण सगळेजण भोगतोच आहोत. आणि आता तर दादा आणि वहिनी एकत्र येणं केवळ अशक्य आहे. काहीतरी चमत्कार घडला ना तरच ते एकत्र येऊ शकतील. आणि एवढं सगळं घडलेलं असताना मला रिस्क घ्यायची नाहीये. भलेही मला तो मुलगा आवडला तरी त्याला माझी अट मान्य करावी लागेल. त्याला ही इंडस्ट्री सोडावीच लागेल. बोला, काय सांगणार आहात? साहेब कसं सांगावं कळत नाहीये. काय कुणाल कुठे लपून बसलाय हे सांगणार आहात? होय साहेब. काय कुठे आहे कुणाल? साहेब ते कोल्हापूरमध्ये. आणि मुख्य म्हणजे ते लपून बसले नव्हते, त्यांना विनाकारण कोणीतरी या किडनी रॅकेटमध्ये गोवलंय साहेब. आणि आपण निरपराधी आहोत हे सिद्ध करण्यासाठी ते घरदार सोडून फिरतायत साहेब. साहेब तुम्हाला ठाव नाही साहेब, पर तुम्ही लोकांनी माझ्या घाण्यावर खोटाळ घेऊन आम्हाला लई त्रास दिलाय बघा. उगाच काहीतरी वाईफडे बोलू नका. वाटल ते बोलत नाही साहेब, पर ही गोष्ट खरी आहे बघा. साहेब तुम्हाला ठाव नाही बघा, ज्या लोकांनी माझ्या धाण्याला या भानगडीत गोवलंय त्यांच्यातली एक बाई कोल्हापूरला आमच्या घरा शेजारी येऊन राहिली. साहेब त्यांचा डाव आहे माझ्या धाण्याला हुडकून त्याला मारून टाकायचं. कशाच्या आधारावर बोलताय तुम्ही हे? साहेब ज्या राहुल देशपांडेला माझ्या धाण्यानं मारलं असं पोलीस म्हणतात, तो राहुल देशपांडे कोल्हापुरात माझ्या धान्या संगती आहे जिता जागता. काय? होय साहेब, खरं तर आम्ही राहुल देशपांडेला आमच्या बरोबर मुंबईला घेऊन येणार होतो, पण त्याला भीती वाटते की कोणीतरी त्याच्यावर पाळत ठेवून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करते. ते आम्हाला सुद्धा सांगत होते की मुंबईला जाऊन पोलिसांना काही सांगू नका म्हणून, पण आम्हाला नाही राहवलं आणि आम्ही त्यांना न सांगताच इथे निघून आलो. साहेब साहेब भाऊजी निर्दोष आहेत, प्लीज त्यांना वाचवा, त्यांचा जीव धोक्यात आहे साहेब. कुठे आहेत ती दोघ? कोल्हापुरातच आहे साहेब, एके ठिकाणी दडून बसले ते. कोल्हापूरला? साहेब साहेब हीच ती बाई अंजली गोरपडे. हो साहेब साहेब हीच ती बाई. या त्या बाई नाहीत, या आहेत सिनियर पोलीस इन्स्पेक्टर पूनम देव.
पाहिस ना। मंजीत चुकीच्या वेळी आलायस असं वाटत असेल ना? हो माझंच चुकलं। पंडित सरांची भेट होणार नाही हे जर माहित असतं तर मी आलोच नसतो। ऍक्च्युअली मी पंडित सरांना फोन करूनच यायला पाहिजे होत। नाही नाही, बाबांकडून आणि मोनिकाकडून माहिती मिळत असते म्हणजे तू आता चांगल्या पद्धतीने जॉब करतोय आणि परमनंटही होणार आहेस, आनंदाची गोष्ट आहे। म्हणजे मध्यंतरी जे काही झालं ते मी विसरून गेलो आहे आणि तूही विसरून जा। काय ना म्हणजे आयुष्यातला प्रत्येक दिवस हा सारखा नसतो हे आता मला अनुभवावरून कळलंय। माझंच बघ ना, किती स्वप्न पाहिली होती मी। वाटलं होतं की बाबांच्या पावलावर पाऊल ठेवून प्रामाणिकपणे एक नोकरी करून सुखी आयुष्य जगता येईल असा माझा समज होता। पण काळावरून हा समज खोटा ठरलाय। आयुष्यातला प्रत्येक दिवस हा सारखा नसतो हे मी आत्ताच बोललोय। स्वप्न पाहायच्या दिवसात भरपूर स्वप्न पाहतो आपण आणि आणि त्यातली थोडी जरी खरी ठरली तर मनाचं समाधान, आणि एकही स्वप्न प्रत्यक्षात उतरलं नाही तर घोर निराशा। मला वाटतं डोळ्यासमोर अंधार दाटलाय माझ्या, उजेडात धडपणे चालू शकत नाही आणि येऊन पडलोय अंधारात। असं वाटतं की हातपाय गळून गेले आहेत माझे, कोणतीही स्वप्न पाहावशी वाटत नाही। वाटत डोळे मिटून घ्यावे, निश्चित पडून राहावं हे अंधाराचं पांघरून उडून। हवी बघ, आम्ही तुला आधीच सांगितलं होतं अविनाशी लग्न करू नकोस, तो तुला अनुरूप नाहीये। ऐकलं नाही आमचं, केलंस ना लग्न, तू निभाव ना आता। प्रियाची गोष्ट वेगळी आहे, तिची बिचारीची फसवणूक झाली। तू चल, तू घरी चल प्लीज। नाही प्लीज, हवं तर मी तुझ्या पाया पडत, पण मला फोर्स करू नकोस। अभी तुला माझा स्वभाव माहिती आहे ना, मला माझ्या जवळच्या माणसाने दुखावलं ना तर ते मी पटकन विसरू शकत नाही, रादर ते मी विसरूच शकत नाही।
मम्मी पप्पा आमच्या लग्नाला एवढा विरोध करतायत म्हणून विचारलं. पैसा, स्टेटस हेच महत्वाचं असतं का? नाही तसं नाही ताई, पण ज्या पद्धतीने मम्मा पप्पांनी आपल्याला वाढवलंय. कम ऑन प्रिया, अगं मी आहे ना. मला सांग, 12,000 पगारात मी समाधान मानणार आहे का? अविनाशची महत्वाकांक्षा वाढवण्याचं काम माझ्याकडे आहे. अगं एकदा का लग्नाची बायको घरी आली ना की प्रत्येक नवऱ्याला आपल्या बायकोचं प्रत्येक म्हणणं मान्य करावं लागतं. म्हणजे तू अविनाशला करप्ट व्हायला लावणार? नॉट एक्झॅक्टली. मला सांग, दुसऱ्या कुणाचंही नुकसान न करता आपण जर 4 पैसे कमवले तर तसं करू नये. नाही प्रिया, आता मम्मी पप्पांनी काही केलं ना तरी मी अविची साथ सोडणार नाही. ताई प्रिया, मला मदत करशील ना? हो अगं मी नक्की करेन. प्रॉमिस? प्रॉमिस. मला सांग काय करावं लागेल मला. प्रिया मी कोर्ट मॅरेज करायचं ठरवलंय. अधुरी, इगोइस्टिक तर तू होतीसच, पण इतकंही ताणून धरू नको की मलाही वाटेल बस पुरे, म्हणजे इथेच थांबावं. म्हणजे तुला कळतंय मी काय म्हणतोय? मलाही सेल्फ रिस्पेक्ट आहे. एका मर्यादेपलीकडे जाऊन मी तुला विनवू शकत नाही. हे बघ, तू स्वखुशीने यायला तयार असशील तर ये. अशी कितीतरी कुटुंब आहेत ज्यांच्यामध्ये छोट्या मोठ्या कुरकुरी होत असतात. माझी केस इतरांपेक्षा वेगळी आहे. म्हणजे माझा काहीही दोष नसताना हे भोग माझ्या वाट्याला आले. दादा प्लीज, आम्ही सगळे आहोत ना तुझ्यासोबत. कोण हवं आपल्याला? पंडितांचंच घर आहे ना हे. हो, आपला परिचय? मी सिनियर पी आय पूनम देव. ज्योती पंडित इथेच राहतात का? बालवयाची पहाट